नमस्कार मी विशाल परदेश या बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एका महत्वाच्या करूयात भारतीय नौदलाच्या भात्यामध्ये प्रकल्प पंच्याहत्तर अंतर्गत स्कॉर्पियोन वर्गातील आणखी एक पाणबुडी दाखल होण्यास सज्ज होते आय एन एस वाक्षीर पाणबुडी मुंबईच्या माझगाव गोदीत तयार करण्यात आली आहे आय एन एस वाक्षीर पाणबुडी येत्या वीस एप्रिल पासून खोल समुद्रातील विविध सशस्त्र चाचण्यांसाठी सज्ज होते भारतीय नौदलाच्या ताफ्यात सर्वाधिक परिणामकारक आणि घातक अशा या स्कॉर्पियन वर्गातील सहा पाणबुडींचा हा ताफा आहे आणि या ताफ्यातील आय एन एस वाक्शीर ही शेवटची सहावी पाणबुडी आहे फ्रान्स आणि भारतीय तंत्रज्ञांचा मिलाफ असलेल्या स्कॉर्पियन वर्गातील सहा पाणबुडींचा हा ताफा भारतीय नौदलाची ताकद वाढवणार आहे जगभरातल्या नौदलाची ताकद वाढवतात त्या नौदलाच्या ताफ्यात असणाऱ्या पाणबुडी आणि याच पाणबुडींना सायलेंट किलर असं देखील म्हटलं जातं भारतीय नौदलाच्या ही अनेक पाणबुडी आहेत आता भारतीय नौदलातील स्कॉर्पिओ प्रकल्पातील शेवटची पाणबुडी जी आहे ती दाखल होत आहे आपण आहोत मुंबईतल्या माझगाव डॉक येते आणि माझगाव डॉक येते आपण इथे पाहत असाल आय एन एस वाक्शीर ही स्कॉर्पिओ क्लासची सगळ्यात शेवटची पाणबुडी जी आहे ती आता बांधून पूर्ण झालेली आहे आणि आता ही पाणबुडी जी आहे सशस्त्र चाचण्यांसाठी खोल समुद्रामध्ये जाण्यासाठी सज्ज झालेली आहे ही पाणबुडी आपण समोर पाहत असाल ही पाणबुडी जी आहे जवळपास भारतीय बनावटीची आहे फ्रान्सचं तंत्रज्ञान हितामध्ये वापरण्यात आलेलं आहे फ्रान्स आणि भारतीय तंत्रज्ञानाचा मिलाफ या पाणबुडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि पाणबुडी आता बांधून पूर्ण झालेली आहे स्कॉर्पिओ स्कॉर्पिओन क्लासमध्ये एकूण सहा पाणबुडी आहेत आणि या सहा पाणबुड्यांपैकी चार पाणबुड्या ज्या आहेत भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झालेल्या आहेत आणि त्यापैकी एक पाणबुडी जी आहे आय एन एस वाघीर हिचा अजून ट्रायल चालू आहेत चाचण्या चालू आहेत त्यानंतर तिच्या पाठोपाठ आता आय एन एस वाक्षीर ही देखील सज्ज झालेली आहे विविध सशस्त्र चाचण्यांसाठी खोल समुद्रामध्ये जाण्यासाठी स्कॉर्पियन क्लासमध्ये एकूण सहा पाणबुडी आहेत त्यापैकी ही सगळ्यात शेवटची अशी ही पाणबुडी या आहे याआधी आय एन एस कलवरी असेल आय एन एस खंदिरी असेल आय एन एस करंज असेल आणि आय एन एस वेला या भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या आहेत देशाची सेवा करण्यासाठी स्कॉर्पियन वर्गातील एकूण सहा पाणबुडी आहेत ज्या आपण फ्रान्सच्या तंत्रज्ञानाच्या मदतीने ह्या पूर्णपणे बांधलेल्या आहेत आणि ही शेवटची पाणबुडी जी आहे यामध्ये जास्तीत जास्त भारतीय तंत्रज्ञान जे आहे ते वापरण्यात आलेलं आहे या संपूर्ण पाणबुडी जी आहेत त्या संपूर्ण मुंबईच्या तळावरती सज